यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 45 वर्षांनंतर होणारे आयोजन हे शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र या संमेलनाच्या आयोजनावरून ज्यांनी वाद निर्माण केले तेच वादग्रस्त असल्याची टीका संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 45 वर्षांनंतर होणारे आयोजन हे शहरासाठी भूषणावह तर प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र या संमेलनाच्या आयोजनावरून ज्यांनी वाद निर्माण केले तेच वादग्रस्त असल्याची टीका संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी यवतमाळ नगरी हळूहळू सज्ज होत आहे. हजारो साहित्य रसिकांना या सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी नामदार मदन येरावार यांनी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते साहित्य संमेलन मंडपाचा भूमिपूजन सोहळा पोस्टल ग्राउंडवर संपन्न झाला. या सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कुलते उपस्थित होते. साहित्य संमेलनासाठी बेकायदेशीर वर्गणी वसूल होत असल्याचा आरोप झाला असून इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यावरून देखील प्रश्न उपस्थित केल्या गेल्याने संमेलनाचे आयोजन वादाच्या भोऱ्यात सापडले आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी आरोप करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. वाद कोण सुरू करते याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे जे वाद निर्माण करणारे आहे ते स्वतःच वादग्रस्त आहे. तुम्ही पत्रकार असल्यामुळे तुम्हाला चांगलं माहित आहे. ते साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडावं म्हणून काय आव्हान आपलं काय? साहित्य संमेलन हे जनतेने यवतमाळकर जनतेचं आणि महाराष्ट्राला यवतमाळच्या नगरीमध्ये हे 45 वर्षानंतर हा बहुमान मिळत आहे. त्याच्यामुळे समस्त यवतमाळकर जनतेच्या हिशोबाने एक प्राऊड फील ही जनता करत आहे. भूषण आहे, गर्व आहे. आणि ते इथे जे वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये जितके लोक सम्मिलित आहे हे सर्व पक्षाचे सर्व लोक आणि आम्ही सुरुवातीला अभियान केलं. त्याच्यामुळे असे काही लोक जर असेल आम्ही त्याची दखल घेतो नाही.